देवेंद्र फडणवीसांना केवळ भेटायचंय असं म्हणालो, मिटवून टाकू असं बोललोच नाही. महाजन यांचा दावा एकनाथ खडसेंनी खोडला. सात ऑक्टोबरपासून संभाजीराजे छत्रपतींचा राज्यव्यापी दौरा. जालन्यातून होणार दौऱ्याला सुरुवात. संभाजीराजे छत्रपतींची माहिती. छत्रपतींनी आपल्याला शिकवलं की एक तर कोणाच्या पाठीत वार करायचा नाही, जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा पोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा तिसरा टीझर जारी. टीझर मधून शिवसैनिकांना भावनिक आवाहन. माओवादी संघटनांचा पीएफआय वरील बंदीला विरोध. बंदी झुगारून लावण्याचं मुस्लिम समाजाला आवाहन. माओवादी संघटनेचं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती. पीएफआयचं मराठवाडा दहशतवादी कनेक्शन समोर कवायतीच्या नावानं सुरू होता दहशतवादी कॅम्प. औरंगाबाद मधून अटक केलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्याच्या चौकशीतून माहिती उघड. नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधल्या कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा हवाई दलामध्ये समावेश. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत जोधपूरमध्ये सोहळा संपन्न. एलसीएचच्या समावेशानं वाढली भारतीय हवाई दलाची ताकद.